पब्लिक भरपूर होतं मगाशी मगाशी पब्लिक दादा बाळूमाची सेवा करा बाळूमाची आरती लावलं आणि प्रसाद घेतला आणि घरला झोपाय गेले जेवायसाठी आलते देवासाठी कोण आले देवासाठी कोण आलं नाही पब्लिक जे आलते बस प्रसाद हरेक नमुन्याचा देवाचा पाचशे पकवानाचा प्रसाद आहे म्हणजे जेवायसाठी आलते पाचशे पकवान देवाचा प्रसाद होता त्या कडेगाव गावाला बघा नंबर 17 माऊली बाळूमामाच्या सोहळ्याचं पालखीचं आगमन झाले हो बाळूमामाच्या कथेला रामबास सुरुवात करायची त्या कडेगाव गावाला आपण प्रथम येणं केलंय बाळूमामानं माझ्या हक्कीनं महाराष्ट्र मला दावलंय त्यावेळेला पण कडेगाव गाव मात्र या गडिंग्लज तालुक्यातलं चुकलं होत कडेगाव गाव गडिंग्लज तालुक्या दादा त्या माऊलींची काहीतरी महिमा आहे त्या परमेश्वराचं काहीतरी महात्मा आहे बाळूमामांचा आशीर्वाद आहे म्हणून पालखी सोहळा माऊली बाळूमामांचा रथ बघा नंबर 17 तुमच्या इथे काही कारणास्तव आलाय काही कारणास्तव बघा नंबर 17 निघून आलाय देव तुमच्या कडेगाव गावाला कडेगाव गावातल्या सुखदुःख देव काढण्याकरता आलाय आज वर्षाचा दिवस अत्यानंद दावण्याकरता देवाला एक दिवसाचा बाळूमामाचा सोहळा माऊली इथे चालू आहे एक दिवसाच्या 20व्याला तुरुंबरांबीर तुमची प्यायला बाळूमामा इथे निघून आलाय बरोबर आहे कशी माऊली सेवा तुम्ही करायची हा आणि तुमचं सुखदुःख कसं घालवायचं हे तुम्ही ठरवायचं देवा हो बाळूमामाच्या कथेला रामबास सुरुवात करायची बाळूमामाचं वंश इजापूर जिल्हा तुरवे गावाला बिजापूर जिल्ह्याने गोकाक तालुक्याला 1156 साली देवाचं वंश निघून आल्यात मात्र बेळगाव जिल्ह्याला विजापूर जिल्ह्याला तुरवी गावाला 1156 साला माऊली बाळूमामांचा वंशज बाळूमामा यो धनगर कुळीचा कधी झाला आणि बाळूमामांचा वंशज कुणाच्या कुळीचं माऊली आहे केळवेरच्या दप्तरला तर बाळूमामांची कुळीमुळे दादा जर काढा गेला तर बाळूमामा हे सरकार घराण्यातल्या देसाई कुळीचे खानदानी बाळूमामांची आहे खानदानी घराण्यातला देव देसाई कुळीचा आहे मात्र 1156 साली देवाच्या वंशकाने इजापूर जिल्हा गोकाक तालुका अकराशे छप्पन साला तुरवी गाव सोडलं बाळूमामांच्या वाडवडिलांनी विचार केला म्हणाला तुरवी गाव सोडून निघून चालल्या जाता कुठल्या गावाला त्यावेळेला बेळगाव जिल्हा चिकणी तालुका गाव अरबावीला निघून गेला होत त्यावेळेला पण काही तुटास कारण कथा हेतून लावायची काय बाळूमामाच्या जन्मापासून लावायची काय लग्नापासून लावायची काय बाळूमामा मेतकी गावाला गुरु करून घेतला कसा म्हणजे बाळूमामान गुरु देवरशी झाला कसा इथून पुढे सुरुवात करायची बाळूमामाची कुळीमुळी जर माऊली काढा गेला तर बाळूमामांचा वंश विजापूर जिल्ह्याला कर्नाटकात आहे हा हे तुम्हाला काय कळणार बाळूमामांचा जन्म बेळगाव जिल्ह्याला चिकुडी तालुक्याला अकोल गावाला जरा माऊली कर्नाटकातच सुद्धा तुम्हाला काय कळणार नाही कर्नाटकातला आहे आणि दादा बाळूमामाच्या लग्नाच्या सोहळ्याबद्दल जर सुरुवात केली तर आपल्या भागात कसा देव आला आणि देवान काट्याचं गाव कसं सोसलं आदमापूरला देव कसा येऊन बसला हे जर माऊली ऐकायचं झालं तर बाळूमामाच्या लग्नाबद्दल सुरुवात केली पाहिजे Thank you.
كتي
करूया आणि मग तुम्हा बचाव व्हायला सुरुवात करूया. आज 28 डिसेंबर 2022 सालाला मी या बुधवार या दिवसाला कडगाव गावाला सांगतो ऐकून घ्या. आज बाळमामा जन्मून माझा किती वर्षे झाले, किती दिवस झाले आणि किती महिने झाले आणि आता किती तास झाले या टायमिंगला सांगतोय कडगाव गावाला. 28 डिसेंबर 2022 सालाला बुधवार दिवसाला बाळमामा जन्मून त्याचा किती वर्षे झाली, किती महिने झाले, किती तास झाले हे सांगूया कडगाव गावातील माऊलींनी आणि मग जोडीला सुरुवात करूया. 3 ऑक्टोबर 1892 सालाला सोमवार या दिवसाला सायंकाळी 4:23 सत्यवाचन माया पाच्या पोटी तिजी शिक बाळ धनगिरी कुळाला जन्म घेतलाय कुळे गावाला. 3 ऑक्टोबर 1892 सालाला माऊली बाळमामांचा जन्म कसा झाला बघा. बाळमामांची आई आजूच्या देवाला म्हणजे हरसिद्ध त्याला नवस बोलली आहे भोंबेच्या पूर्वेला. माझ्या दोन मुलांच्या पाठोपाठ तिसऱ्या मुलग्याची पाठबळ मला झाली पाहिजे. त्याने हरसिद्धाचा देव तिच्या नवसाला बावली पावला बराबर पावल्या पेटाला एवढी आंतरिक आल्या भोल्या शंकर देवाला कैलास घातिला आणि 33 कोटी देवाचा दरबार भरला भोल्या शंकर देवा. पोटी जन्माला 33 कोटी देवांचे दरबार भरल्या पेटला धनगर गुळीला कुठल्या देवान जन्माला जायचं म्हटल्या पेटला 33 कोटी देव लागलं मागण्या सत्यायला. कुणी जायचं धनगर गुळा जन्माला त्याने पाण्याने भोल्या शंकर देवा आणि भोल्या शंकर देवाचा अवतार कलियुगात गोरगरीब जनतेच कल्याण करण्यासाठी बावली. त्या कलियुगात धर्तरी भोल्या शंकर देवाचा अवतार बाळमामाचा जन्म अक्कुळगावला माया पावडाच्या पटवानी सत्यवतीच्या पोटाला बावली सोनील मुलग्या जन्म घेतला जातात त्यावेळेला. बाळूमामाने आपला ध्येय ठेवला त्या जागी आला. बाळूमामाने